आकाशवाणी नागपूर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सध्या देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीला दोन आठवड्यांची मुदतवाढ केंद्रीय गृहमंत्रालयानं संचारबंदीसाठी नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सदतीस हजारांहून अधिक तर राज्यातील रुग्णसंख्या साडे अकरा हजारांवर पोहोचली आणि अमरावती इथं कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यास मान्यता कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सध्या लागू असलेली संचारबंदी आणखी दोन आठवड्यांनी म्हणजे येत्या सतरा मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे यापूर्वी ही संचारबंदी तीन पर्यंत जाहीर करण्यात आली होती गृहमंत्रालयानं आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार च्या अंतर्गत आज संचारबंदी वाढवण्याबाबतचे आदेश जारी केले कोविड एकोणवीस या साथरोगामुळे देशभर उद्भवलेल्या परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट या संचारबंदीच्या काळात विमान प्रवास रेल्वे मेट्रो रेल्वे किंवा रस्त्यानं होणारी राज्यांतर्गत वाहतूक शाळा महाविद्यालयं आणि इतर शैक्षणिक आणि प्रशिक्षण सेवा चित्रपटगृह मॉल्स क्रीडा संकुल यांच्या संचालनावर असलेली बंदी कायम राहणार आहे सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि इतर प्रकारच्या एकत्रीकरणावर तसंच धार्मिक ठिकाणं आणि प्रार्थना स्थळांवरील बंदीही कायम आहे नागरिकांना केवळ काही निवडक उद्देशांसाठी विमान रेल्वे आणि रस्त्यानं प्रवास करण्याची परवानगी गृहमंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या येत्या चार मेपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात व्यवहार पूर्ववत होतील अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे टाळबंदीमुळं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्याला अन्य देशांच्या तुलनेत मोठं यश प्राप्त झालं आहे असंही म्हणाले केंद्रीय गृहमंत्रालयानं संचारबंदीच्या काळात विविध बाबींचं नियमन करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत देशातल्या जिल्ह्यांमधला कोविडचा धोका लक्षात घेऊन त्यावर आधारित लाल हिरवा आणि केशरी विभाग अशी विभागणी करण्यात आली असून यावर आधारित ही मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली आहेत त्यानुसार रेल्वेनं संचारबंदीमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर यात्रेकरू पर्यटक विद्यार्थी आणि अन्य व्यक्तींना त्यांच्या इच्छित स्थळी हलवण्यासाठी कालच्या कामगार दिनाचं औचित्य साधून श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत या विशेष गाड्या दोन्ही संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालवण्यात येणार आहेत रेल्वे आणि राज्य सरकारांनी श्रमिक विशेष गाड्या सुरळीत चालवण्यासाठी आणि समन्वयासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी असं यासंबंधी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वात सांगण्यात आलं आहे प्रवासी पाठवणाऱ्या राज्यांनी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करावी आणि यांच्यामध्ये लक्षणं आढळणार नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल प्रवासी पाठवणाऱ्या राज्यांनी या लोकांना तुकड्या तुकड्यांमध्ये गाड्यांमध्ये बसवून नियोजित ठिकाणी पाठवताना सॅनिटाइज बसेसचा वापर करावा तसंच शारीरिक अंतराचे निकष आणि अन्य सूचनांचं पालन करावं प्रत्येक व्यक्तीसाठी मास्कचा वापर अनिवार्य असेल तसंच जिथून ते निघतील त्या रेल्वे स्थानकांवर त्यांची भोजन आणि पाण्याची व्यवस्था तिथल्या राज्य सरकारनं करायची आहे इच्छित स्थळी पोहोचल्यावर राज्य सरकारकडून प्रवाशांना ताब्यात घेतलं जाईल त्यांची तपासणी गरज भासल्यास विलगीकरण आणि रेल्वे स्थानकावरून पुढील प्रवासाची व्यवस्था केली जाईल केंद्रानं जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये व्यक्तींचं हित आणि सुरक्षा यासाठी काही उपाययोजना आखण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्व अनावश्यक कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर संध्याकाळी सात ते सकाळी सात दरम्यान कडक निर्बंध राहतील स्थानिक प्रशासन यासाठी फौजदारी प्रक्रिया समितीच्या कलम एकशे चौवेचाळीस अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश सारख्या योग्य तरतुदींनुसार आदेश जारी करतील आणि कठोर पालन सुनिश्चित करतील सर्व क्षेत्रांमध्ये पासष्ट वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती बहुविध आजार असलेल्या व्यक्ती गर्भवती महिला आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आणि वैद्यकीय उद्देशासाठी बाहेर पडण्याव्यतिरिक्त घरीच थांबायचं आहे बाह्य रुग्ण विभाग आणि वैद्यकीय दवाखान्यांना रेड ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये सामाजिक अंतरांचा निकष आणि इतर सुरक्षासंबंधी खबरदारीसह काम सुरू ठेवायला परवानगी असेल मात्र प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये यासाठी परवानगी दिली जाणार नाही खासगी कार्यालय गरजेनुसार तेहतीस टक्के कर्मचारी संख्येसह कामकाज चालवू शकतात कार्यालयातील इतर कर्मचारी मात्र घरून काम करतील केशरी क्षेत्र म्हणजेच ऑरेंज झोन मध्ये रेड झोन मध्ये परवानगी दिलेल्या कामांव्यतिरिक्त टॅक्सी आणि कॅब सेवांनाही परवानगी देण्यात आली आहे मात्र गाडीत चालक आणि केवळ दोन प्रवासी बसण्याची अट घालण्यात आली आहे हरित क्षेत्र म्हणजे ग्रीन मध्ये सर्व प्रकारच्या कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे मात्र ज्या कामांना देशभरात अद्याप बंदी आहे ती कामं ग्रीन मध्येही सुरू होणार नाहीत मात्र एकूण प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी बस सेवा सुरू करण्यास तसंच पन्नास टक्के बस डेपो सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे सर्व प्रकारच्या मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे कोणतीही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश शेजारी राष्ट्रांसोबतच्या करारानुसार सुरू असलेल्या सीमापार व्यापाराची मालवाहतूक थांबवू शकत नाही संचारबंदीच्या काळात माल आणि सेवांची पुरवठा साखळी देशभर सुरळीत राहणं आवश्यक असून अशा मालवाहतुकीसाठी कोणत्याही स्वरूपाचा वेगळा पास लागणार नाही चंद्रपूर इथल्या नवनिर्मिती वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामासाठी आलेल्या पंधराशे कामगारांनी आज काही काळासाठी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला हे सर्व कामगार मजूर उत्तर प्रदेश बिहार बंगाल इथले असून ते शापोरजी पालनजी या बांधकाम करणाऱ्या कंपनीकडे कार्यरत होते आपल्याला श्रमिक रेल्वे रस्त्रिगाडीनं आपापल्या आप राज्यात पाठवण्याची मागणी या कामगारांनी रेटून धरली या कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले दरम्यान प्रशासनातर्फे या कामगारांची समजूत काढण्यात आली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात महत्वाची सूचना ऐका कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नियंत्रण कक्षांची यादी जाहीर करण्यात आली असून नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि वर्ध्यासाठी स्वतंत्र क्रमांकासह शून्य सात एक दोन दोन पाच चार दोन पाच एक आठ हा क्रमांक जारी करण्यात आला आहे देशात काल कोरोनाचा संसर्ग झालेले नवे दोन हजार दोनशे त्र्याण्णव रुग्ण सापडले तर एकाहत्तर रुग्णांचा मृत्यू झाला आता देशभरातली एकूण रुग्णसंख्या सदतीस हजार तीनशे छत्तीस झाली आहे आतापर्यंत देशभरात एक हजार दोनशे अठरा जणांचा मृत्यू कोविड एकोणवीसनं झाला असून त्यातले सहासष्ट मृत्यू गेल्या चोवीस तासात झाले नऊ हजार नौ पन्नास रुग्णांनी आजारावर मात केली आहे राज्यात काल एका दिवसात सर्वाधिक म्हणजे एक हजार आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यात रुग्णांची संख्या अकरा हजार पाचशे सहा झाली आहे या आजारानं काल राज्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यामुळं राज्यातल्या कोरोना बळींची संख्या आता चारशे पंच्याऐंशी झाली आहे तर आतापर्यंत एक हजार आठशे एकोणऐंशी जण कोरोनामुक्त झाले आह नागप्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एकशे पन्नासवर पोहोचला आहे तर आतापर्यंत अठ्ठेचाळीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे नागप्रातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा भागातून आणखी तीन रुग्ण आढळले नागप्रातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब असून नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे नागप्रात आज एकूण एकशे त्र्याऐंशी संशयित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संशयित रुग्णांचा आकडा दोन हजार तीनशे बहात्तर इतका झाला चारशे त्रेसष्ट संशयितांना चाचण्यांच्या नकारात्मक अहवालानंतर देण्यात आली आतापर्यंत तीन हजार पाचशे चौवेचाळीस नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी नमुने सकारात्मक निघाले आहेत तर चारशपंचवीस लोक गृहविलगीकरणात आहेत अमरावतीत आज नवीन दहा पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले असून आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्रेपन्न झाली आहे त्यापैकी आतापर्यंत दहा रुग्णांचा मृत्यू झाला असून चार जण बरे होऊन घरी गेले आहेत तर एकोणचाळीस रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे अमरावती इथं कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तात्काळ मिळावेत आणि उपचार आणि उपाययोजनांना गती मिळावी यासाठी अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून येत्या सोमवारपर्यंत ती कार्यान्वित होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज दिली याबद्दल अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या त्या लॅबचा मार्ग मोकळा झालेला आहे याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहेच काही अडथळे होते ते देखील आज ते अडथळे सुद्धा त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत आता फक्त लॉग इन आयडी येण्याचं बाकी आहे एक वेळा लॉग इन आयडी आलं की तो लॅब सुरू झाला असं आपण सगळ्यांनी समजावे आता गाडगेबाबा युनिव्हर्सिटीमध्ये जो लॅब आहे तिथे दोन बॅचेस आहेत आणि एका बॅच मध्ये आपण चोवीस स्वॅब्स काढू शकतो अजून दोन बॅचेसला ट्रेनिंगला तिथे पाठवण्यात आलेले आहेत म्हणजे अठ्ठेचाळीसच्या प्लस डबल त्या ठिकाणी स्वॅब्स आपल्याकडनं येतील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत यवतमाळच्या स्वयंसहायता बचत समूहाच्या महिलांनी पाच लाखांहून अधिक मास्क तयार करून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे या महिलांद्वारे गावागावात हजारो रांगोळ्यांच्या माध्यमातून कोरोनापासून बचावाबाबत जनजागृती देखील करण्यात येत आहे पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या एका आरोपीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे या हत्याकांड प्रकरणी एकशे सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे लागण झालेला आरोपी वाड्याच्या पोलीस ठाण्यातील कोठडीत होता त्याच्या सहवासात आलेल्या इतर वीस सह आरोपी आणि तेवीस पोलीस कर्मचाऱ्यांचं विलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आह पश्चिम विदर्भात सोयाबीनची सर्वाधिक उलाढाल असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकवीस कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढला आहे दवाखान्यातील सर्व देयक विमा कंपनी भरेल तसंच त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोणत्याही आजारानं झाला तरी त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बबन इंगळे यांनी दिली अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढणारी वाशिम ही विदर्भातली पहिलीच कृषी उत्पन्न बाजार समिती ठरली आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरपोच बियाणं आणि अन्य निविष्ठा मिळाव्यात यासाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या अठराशे शेतकरी गटांमार्फत जिल्ह्यातील एक हजार सहा गावात या कृषी निविष्ठा पोहचवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी आपल्या सोयीच्या गटाकडे मागणी नोंदवल्यानुसार त्यांना निविष्ठा पोहोचवण्यात आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीला दोन आठवड्यांची मुदतवाढ केंद्रीय गृहमंत्रालयानं संचारबंदीसाठी नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सदतीस हजारांहून अधिक तर राज्यातील रुग्णसंख्या साडे अकरा हजारांवर पोहोचली आणि अमरावती इथं कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यास मान्यता आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार